नेशनल हेराल्ड मामले में ईडी ने कांग्रेस नेता राहुल गांधी को नोटिस जारी किया है, जिसके चलते कांग्रेस आक्रामक हो रही है। अमरावती जिला कांग्रेस ने राहुल गांधी को जारी नोटिस के खिलाफ अमरावती जिला कलेक्टर कार्यालय में धरना दिया। कांग्रेस नेताओं ने ईडी पर भाजपा के लिए बलि का बकरा होने का भी आरोप लगाया है। इस मौके पर केंद्र सरकार और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ नारेबाजी की गई। कांग्रेस नेताओं ने ईडी पर भाजपा के लिए काम करने का भी आरोप लगाया। हाँ, ईडी नावाचा जो भाजपचा घरगड़ी है त्याच्या विरोधात आणि भाजप सरकारच्या विरोधात ही निदर्शन आहे। जे प्रकरण केव्हा संपलं त्या प्रकरणाला पुन्हा शिळ्या कढेला ऊत आणण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे आणि एका राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वातंत्र्यात सहभाग असलेल्या वृत्तपत्रांचा बळी घेतल्यानंतर आता काँग्रेसला घाबरवण्याचे हे हातखंडे सुरू आहेत भाजपचे। त्यामुळे ईडी नावाच्या घरगड्याला काँग्रेस घाबरणार नाही। एवढंच नाही तर फार मोठ्या प्रमाणात आता काँग्रेसवाले या सर्व मोदीगिरी विरुद्ध लढणार आहेत, रस्त्यावर काँग्रेसवाले उतरलेले आहेत। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या वर्किंग प्रेसिडेंट सोनियाजी गांधी यांना जी ईडीने नोटीस दिलेली आहे त्याच्या विरोधात आजचे निदर्शन आम्ही करत आहोत। दोन वाक्यात समजा सांगायचं म्हणजे आज जे इथे लोकांनी नारे दिले उत्स्फूर्तपणे, जब जब भी मोदी डरता है ईडी को सामने करता है, या दोन वाक्यामध्येच मला वाटतं मती तारतात। जी केस 2015 हायकोर्टाने खारिज केली होती तेव्हा मोदीजीचं सरकार होतं, मोदीजीच पंतप्रधान असतात, ती 2022 पुन्हा उकळून काढायचं काही कारण नव्हतं। पण मला वाटते उदयपूरमध्ये जे काँग्रेसचं अत्यंत चांगलंसं शिबिर झालं आणि काँग्रेसला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठीचा पण सगळ्यांनी घेतला, तसंच मागच्या चार निवडणुकीमध्ये जो चार राज्याच्या निवडणुकीमध्ये जो भारतीय जनता पक्षाला पराभव पत्कार लागला त्याच्यामुळे खडबडून जागे होऊन आपल्या विरोधी नेत्यांना घाबरण्यासाठी ईडीला समोर करण्याचं यांचं षडयंत्र आहे। ईडीने आपली विश्वासार्हता पूर्ण गमावलेली आहे। आजपर्यंत 5,443 केसेस त्यांनी रजिस्टर्ड केल्या, त्याच्यामध्ये फक्त 23 केसेसमध्ये दोषारोपण केलं। म्हणजे 5,443 फक्त 23 केसेसमध्ये तुम्ही 8 वर्षात दोषारोपण करता, याचाच अर्थ ईडीला दहशतवाद ईडीच्या नावाने दहशत निर्माण करायची आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना घाबरून सोडायचं हा राजकीय दहशतवाद करण्यासाठी त्यांनी ईडीला समोर केलेलं आहे। म्हणून ईडीच्या बाबतीत लोकांचं मत अत्यंत देशात खराब झालेलं आहे। ईडीनी स्वतः ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः विचार करावा की आपण यांच्या हाताचं बाहुलं बनून ईडीसारखी एवढी मोठी संस्था आपण नेस्तनाभूत केलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीची जागृती करण्यासाठी आम्ही हा केलेला आहे। ज्या राहुलजीवर सोनियाजीवर जर ईडीनी कारवाई केली तर देशातली जनता पेटून उठेल आणि पुन्हा मोदीजींचा सरकार येणं मुश्किल होईल। त्यामुळे मला असं वाटते की ईडीनी हा पुनर्विचार करावा आणि मोदीजींनी सुद्धा ईडीला राजकीय दहशतवादाच्या स्वरूपात वापरू नये।